स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. अगदी लहानपणापासून कळायला लागलं तेव्हापासून, शाळेमध्ये नंतर कॉलेजमध्ये असताना वारंवार ऐकलेलं वाचलेलं हे विधान, अनेक समारंभामध्ये अनेक वक्त्यांच्या तोंडून ऐकलेले हे शब्द, विशेषतः राष्ट्रीय समारंभांच्या प्रसंगी म्हणजे 15 ऑगस्ट 26 जानेवारी या प्रसंगी तर हमखासपणे वक्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालेले हे शब्द, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य ही संकल्पना जेव्हा पूर्णपणे कळली नव्हती व ह्या कल्पनेचा उलगडाच झालेला नव्हता, त्यावेळेपासून ऐकलेले हे शब्द. पुढे कधीतरी रवींद्रनाथ टागोरांची एक कविता वाचायला मिळाली, त्यामध्ये स्वातंत्र्य या संकल्पनेचं अत्यंत विशाल असं स्वरूप वाचायला मिळालं, ते समजलं. स्वातंत्र्य ही मुळातच एक अत्यंत अतिविशाल अशी संकल्पना आहे आणि ती स्वतःच्या तंत्रानं वागण्याचं, स्वतःचं स्वयंभू अस्तित्व टिकवण्याचं, जपण्याचं, स्वतःवर बंधन घालून घेतंय. स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं बंधन असतं, ते स्वतःचं स्वयंभू अस्तित्व स्वतःच्या विचारानं, स्वतःच्या आचारानं, स्वतःचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व जपण्याचं बंधन स्वतःवर घालून घेतं आणि नंतर स्वतःवर स्वतःचं नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा बंधन त्यामध्ये येतं. ही स्वातंत्र्याची अत्यंत विशाल अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवणं हे अपेक्षित असतं. हे अत्यंत विशाल स्वरूप स्वातंत्र्याचं. पण त्याचबरोबर जी बी शॉ यांच्या काही वैचारिक लेखामध्ये हेही जाणवलं की आपल्या मनाप्रमाणे वागणं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, स्वातंत्र्यावर खूप मर्यादा असतात. स्वातंत्र्याच्या मर्यादाही त्यांच्या विचारांमधून मला समजून आल्या की आपण सगळेच काही आपल्या मनाप्रमाणे वागू शकत नाही. समष्टीमध्ये समाजामध्ये वावरत असताना एका मर्यादित अर्थानंच आपण स्वतंत्र असू शकतो. एका अत्यंत विशाल अशा आराखड्यामध्ये नियोजनपूर्वक वागत असताना आपण आपलं वर्तन एका मर्यादित अर्थानं स्वतंत्र ठेवू शकतो. परस्परांना पूरक ठरेल अशाच पद्धतीनं आपण आपलं स्वातंत्र्य आपण भोगू शकतो. स्वातंत्र्याच्या या मर्यादासुद्धा असतात. आपण सगळेच जर एकमेकांच्या एकमेकांसाठी पूरक पद्धतीनं वागू लागलो वागत असलो तरच आपलं वर्तन आपलं स्वातंत्र्य आपल्यापुरतं आणि इतरांच्यासाठी सुद्धा आपण उपयुक्त पद्धतीनं वापरू शकतो. आणि जर आपण सगळेच आपल्या आपल्या मनाप्रमाणे वागू लागलो तर केवळ गोंधळच निर्माण होऊ शकतो. ह्या स्वातंत्र्याच्या काही मर्यादासुद्धा त्यांच्या लेखनामधून समजून आल्या. स्वातंत्र्य ही एक अत्यंत विशाल संकल्पना आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्यावर आपण काही मर्यादाही घालून घ्याव्या लागतात. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी कसंही असो, अत्यंत विशाल अर्थानं असेल किंवा काही मर्यादासह असेल, कसं का असेना, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला. आपण स्वतंत्र झालो म्हणजे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो, मुक्त झालो आणि आपण स्वतःच राज्यकर्ते बनलो. म्हणजे केवळ राज्यकर्ते बदलले 15 ऑगस्ट 1947, यापूर्वी राज्यकर्ते ब्रिटिश होते, आणखीन 15 ऑगस्ट 1947 नंतर राज्यकर्ते भारतीय झाले. एवढंच याचा अर्थ होतो का? तर अत्यंत अगदी सोप्या भाषेत समजायचं म्हटलं तर 15 ऑगस्ट 1947 या दिवसापूर्वी भारत हे एक कुटुंब आहे, भारत हा एक भारत हे एक घर आहे असं समजलं तर या दिवसापूर्वी परके दूरवरचे शेजारी परके ब्रिटिश या घराचे कर्ते होते, कारभारी ते होते आणि आपण केवळ त्यांचे हुकूम त्यांच्या नियंत्रणाखाली वागत होतो. तर 15 ऑगस्ट 1947 नंतर या घराचं कर्तेपण, या घराचं कारभारपण आपण स्वतः स्वीकारलं, या घराचे कारभारी होण्याचं आपण स्वतः स्वीकारलं. खरं तर एक खूप मोठी जबाबदारी आपण स्वीकारली आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर आपण आपलेच कारभारी झालो, आपल्या घराचे कारभारी झालो. ही खूप मोठी जबाबदारी आपण स्वीकारली 15 ऑगस्ट 1947 या दिवशी. एक अत्यंत महत्त्वाची, अत्यंत
इतिहासात कोरली जाणारी घटना भारतीय इतिहासामध्ये घडली. आपण स्वतंत्र झालो, पण याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी किंवा या दिवसाच्या आगेमागे एक दिवस 14-15 ऑगस्ट या 1-2 दिवसामध्ये याच भारतीय उपखंडाच्या इतिहासात नोंदल्या जातील अशा इतरही अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. या दिवशी 15 ऑगस्ट या दिवशी भारत स्वतंत्र आला, भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जन्माला आलं. तर 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तान हे दुसरं एक राष्ट्र जन्माला आलं. एकाच आजवर एकच भूभाग, एकच उपखंड, भारतीय उपखंड असणारा हा भूभाग दोन राष्ट्रामध्ये विभागला गेला, पाकिस्तान आणि भारत. आणि ही दोन राष्ट्र जन्माला येत असतानाच जातीय धार्मिक दंगलींचा आगडोंब उसळला. आणि धर्माच्या नावावर आपण किती अधार्मिक, किती क्रूर, किती अमानवी, किती पाशवी होऊ शकतो हे सर्वच धर्माच्या लोकांनी एकमेकांना दाखवून दिलं. अनन्वित अत्याचार एकमेकांच्यावर केले. 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण होत असतानाच कदाचित या फाळणीच्या, या क्रौर्याच्या आठवणी जाग्या होण्याची शक्यता, कदाचित त्या जाग्या होणार सुद्धा नाही. आणि नवीन पिढीला म्हणजे ज्या पिढीचा जन्मच मुळी 21व्या शतकामध्ये झालेला आहे, त्या पिढीला पाळणीच्या या वेदना समजण्याची, जाणवण्याची शक्यता फारच कमी, आणि तशा त्या जाणवू सुद्धा नाहीत. वेदनांच्या आठवणी चिरकाल टिकल्या तर ते कोणाच्याच दृष्टीनं फायद्याचं राहत नाही. पण जशा या फाळणीच्या आठवणी या नवीन पिढीच्या मनात ताजेपणानं जाग्या होणार नाही, तशा कदाचित स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट 1947 आणि त्यापूर्वीच्या इतिहासाच्या तरी जाणीवा या पिढीच्या मनामध्ये किती तीव्रतेने जाग्या होतील याबद्दलही शंका निर्माण होते. उत्सवी स्वरूप आजही येतं. 15 ऑगस्ट हा दिवस, 26 जानेवारी हा दिवस आपण साजरा करतोच, पण उत्सवी स्वरूपा पलीकडं 15 ऑगस्ट या दिवसाचं महत्त्व आपणाला कितपत जाणवतं हे सांगणं थोडंसं कठीणच वाटतं. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी ज्या पिढीनं आत्मबलिदान दिलं, महात्मा गांधी, नेहरू, पटेल, दादाभाई नौरोजी, भगतसिंग, राजगुरू आणि इतर अनेक ज्यांची नावं घेण्यामध्येच खूप वेळ जाऊ शकेल इतकी नावं, या ज्या पिढ्यांनी आपलं बलिदान दिलं, आपलं आयुष्य स्वातंत्र्यासाठी वाहून घेतलं, त्या पिढीला, त्या पिढीतील लोकांना पक्षीय राजकारणामध्ये वाटून घेत असताना या पिढीतील लोकांचे विचार वेगवेगळे असतील पण ध्येय एकच होतं याची जाणीव या नवीन पिढीला राहावी, ही एक सदिच्छा. आणि स्वातंत्र्य आपण ला मिळालं त्यानंतर आपण जबाबदारीनं वागू लागलो, या घराचे कर्ते म्हणून जबाबदारी सुद्धा स्वीकारली. नवीन पिढीला या जबाबदारीची सुद्धा जाणीव व्हावी, केवळ उत्सवी स्वरूप राहू नये, ही एक सदिच्छा. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपण स्वतंत्र झालो आणि या घराचे कर्ते झालो, या घराची जबाबदारी स्वीकारली, आपण जबाबदार कर्ते झालो. ही जबाबदारी आपण यशस्वीपणे आजपर्यंत सांभाळलेली सुद्धा आहे. आपण अगदीच काही बेजबाबदारपणे वागलो असं म्हणता येणार नाही. अनेक क्षेत्रामध्ये आपण आपल्या घराला, आपल्या देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहोत आणि हे स्वीकारलंच पाहिजे आणि त्याबद्दल आपणाला अभिमानसुद्धा वाटावा. पण आपण नेहमीच जबाबदारीनं वागलो का? काही वेळा तरी, काही प्रसंगी तरी असं दिसून येतं की आपण आपल्या घराचे कर्ते आहोत, आपल्या घराचं कारभारी आहोत हे विसरून जातो. आपणच आपली कारभारी असतो हेच विसरून जातो, या घराची कारभारी असतो हे विसरून जातो. आपण जे मोर्चे काढतो किंवा जे निषेध मोर्चे काढतो, संप, टाळेबंदी यांच्या काळामध्ये आपल्या जबाबदारीचं भान काही वेळा विसरल्यासारखं होतं. आपल्याच राज्यकर्ते, आपणच निवडून दिलेले राज्यकर्ते यांना काही वेळा त्यांच्या चुका दाखवण्यासाठी निषेधसुद्धा करावा लागतो, मोर्चे काढाव्या लागतात, मिरवणुका काढाव्या लागतात. पण यासाठी तर आपल्याकडं मतपेटीचंही खूप मोठं हत्यार आपणच स्वतःकडे घेतलेलं आहे. त्याचा जबाबदारीनं आपण कितपत वापर करून घेतो, कितपत वापर करतो आजवर केला, याचं आत्मपरीक्षण या प्रसंगी, अमृत महोत्सवी प्रसंगी व्हावं. आणि
ते आत्मपरीक्षण करत असताना आपल्या जबाबदारीची जाणीव सुद्धा व्हावी. आपण आपल्या मालमत्तेची जाळपोळ करतो, गाड्या पेटवतो, बसेस पेटवतो, घरं पेटवतो. 1947 पूर्वी, 15 ऑगस्ट 1947 पूर्वी, या पूर्वी सुद्धा आपण जाळपोळी करतच होतो, गाड्या लुटत होतो, फोडीत होतो. पण ती ब्रिटिश मालाची होळी होती, ब्रिटिश मालाची, ब्रिटिश मालमत्तेची हानी होती. आता 1947 नंतर आपण ज्या मालमत्तेची हानी करतो ती मालमत्ता असते कोणाची? आपणच तर कारभारी. आणि आपलीच मालमत्ता आपण नासधूस करून नष्ट करतो. ही नासधूस करणं आपणाला शोभत नाही याचं भान 15 ऑगस्ट 1947 नंतर आपल्याकडून काही वेळा तरी विसरल्यासारखं वाटतं. ते विसरू नये हे 75 वर्षानंतर तरी समजावं. 75 वर्ष झालेली आहेत आणि हे आत्मभान आता तरी यायला काही हरकत नाही. आणि राष्ट्रभक्ती, आपली राष्ट्रभक्ती, आपण राष्ट्रप्रेमी नाही असं मुळीच म्हणता येणार नाही. आपण राष्ट्रप्रेमी आहोतच, पण केवळ झेंडावंदन करणं, राष्ट्रगीत गाणं, घरोघरी झेंडा उभारणं, ही एवढीच राष्ट्रभक्तीची मर्यादा, मर्यादित अर्थ आहे का? याला उत्सवी स्वरूप देऊ नये असं नाही. उत्सवी स्वरूप असावं, पण त्याचं बीभत्स प्रदर्शन करणं म्हणजे राष्ट्रभक्ती होते का? खरं तर यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे आपण राष्ट्रभक्त असू शकतो. आपण रोजच्याच आयुष्यात, नेहमीच्या आयुष्यामध्ये राष्ट्रभक्त असू शकतो. अगदी नित्य व्यवहारामध्ये राष्ट्रभक्त असू शकतो. आपण ज्या निष्ठेनं आपलं आयुष्य समर्पित केलं 1947 पूर्वीच्या पिढीनं राष्ट्र आपणाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या निष्ठेनं स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, त्याच निष्ठेनं आपण आपलं नेहमीचं काम करू शकतो. आपलं नेहमीचं काम अत्यंत निष्ठापूर्वक, समर्पित भावनेनं, कर्तव्य भावनेनं आणि झोकून देऊन करू शकतो. कुठल्याही भ्रष्ट आचरण, विचार त्यामध्ये येऊ न देता, भ्रष्ट मार्गांचा अवलंब न करू करता आपण आपलंच काम अधिक निष्ठेनं आणि कौशल्यपूर्वक, सर्व कौशल्यपणाला लावून केलं तर त्याचा उपयोग स्वतःसाठी त्यामध्ये होईल, स्वतःचं हितही त्यामध्ये होईल, आपल्या राष्ट्र आपल्या राष्ट्राचंही त्यामध्ये हित होईल, आणखीन आपल्या राष्ट्रबांधवांचंही त्यामध्ये हित होईल. झेंडावंदन करत असताना, राष्ट्रगीत गात असताना, उत्सव संपल्यानंतर आपल्या कर्तव्याचीही जाणीव व्हावी आणि आपण खऱ्या अर्थानं राष्ट्रप्रेमी व्हावं, ही ही सदिच्छा. धन्यवाद आणि जय हिंद, वंदे मातरम.